नमस्कार, बंजारा लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। राजापूर येथे श्री देवकला अभिवृद्धी अनुष्ठान व पंचमुखात्मक शिवशक्ती याग। बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील राजापूर येथे श्री देवकला अभिवृद्धी अनुष्ठान व पंचमुखात्मक शिवशक्ती यागाचा कार्यक्रम दिनांक 26/2/2020 पासून प्रारंभ झालेला आहे। हरिभक्त परायण महादेव महाराज चाकरवाडी यांच्या शुभ हस्ते कार्याला प्रारंभ करण्यात आला। महंत शिवाजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र नारायणगड यांची विशेष उपस्थिती लाभली। सदर कार्यक्रम श्री वेदमूर्ती ज्योतिषाचार्य मथुरा दासजी चौथईवाले राक्षस भुवन यांच्या आचार्यत्वात संपन्न होत आहे। तसेच दिनांक 29 फेब्रुवारी रोजी महंत 1008 श्री डॉक्टर कृष्णपुरी महाराज निरंजन आखाडा हरिद्वार यांच्या अमृतवाणीने प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला। कीर्तन नियोजन हरिभक्त परायण संदीपान महाराज गोळेकर यांनी केले व त्यांना भारुडकार हरिभक्त महाराज विष्णू महाराज बांडे यांचे सहकार्य लाभ मिळत आहे। दिनांक 3 मार्च रोजी कार्यक्रमांची सांगता होईल। मी बंजारा लाईव्ह आनंद आडे बीड। गेल्या 25 वर्षापूर्वी श्री उत्तम शर्मा ओली यांनी संकल्प केला, भेटत घेतली, त्यांनी संकल्प केला की राजेश्वरचा तुम्ही जर महाराज केला तर तुमच्या गावाची काही पिळा विनाकरण जी असेल ती निघून जाईल। असे 20 ते 25 वर्ष गेली तरीही आमच्या गावाच्या वतीने काही यज्ञ होऊ शकला नाही, पण तरुण पिढीने सगळ्यांनी मनात धरलं आणि पोपट शास्त्री चौथईवाले यांच्याकडे तारीख घेऊन 26/2020 या रोजीपासून महायज्ञाला सुरुवात झाली। आणि सुरुवात झाल्यानंतर भगवंताची कृपा आमच्या गावावर झाली। भगवंताच्या कृपा आशीर्वादानं हरिभक्त माऊली महाराज यांचे चिरंजीव महादेव महाराज यांच्या हस्ते यज्ञाची सुरुवात झाली व आज दिनांक शनिवार 28/2/2020 रोजी डॉक्टर श्री कृष्ण पुरीजी महाराज यांनी यज्ञास भेट देऊन गावास मार्गदर्शन केले व गावकऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार केला व त्यांनी आमच्या गावास कसं वागावं, दारू कशी पिऊ नये याबद्दल सगळं मार्गदर्शन करून, म्हणजे दारू कशी सोडावं, काय काय करावं याबद्दल मार्गदर्शन केलं व गावकऱ्यांनी त्यांच्या बरोबर ऐकून घेतले। त्याबद्दल मी महाराजांचे व गावकऱ्यांचे देखील आभार मानतो। एवढं बोलतो। नाग जे आहेत आपल्या सर्वांगावर धारण केलेले आहेत आणि नागेंद्र हरा आहे त्याच्यामुळे म्हटलं गेलेलं आहे की सर्व अंगावर भगवंताच्या नाग आहेत। भगवान शिव कशा शकत नाही की तितके किती महान आहेत किंवा म्हणजे मुख केवढा असेल कल्पनाही की तीन डोळे असणारा देव मा जगत जननीला पण तीन डोळे। अंबक म्हणजे डोळा। तर तसं भगवान शिवा दन भरेर न्यूज अपडेट सारू सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करो। रोजाना न्यूज अपडेट के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करें।